वाघोली येथील प्रति शनी शिंगणापूर मंदिर वर्षभराच्या कालावधीनंतर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. शासनाच्या अटी व शर्तीनुसार हे मंदिर कोरोना काळात दर्शनासाठी बंद होते. मात्र नवरात्रोत्सवात राज्यातील सर्व धार्मिक स्थळं खुली करण्यात यावी असे आदेश राज्य सरकारने काढल्यानंतर वाघोलीतील हे शनी मंदिर शनिवारपासून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. वसई तालुक्यातील वाघोली या गावातील अल्पावधीत प्रसिद्धीस पावलेल्या श्री शनी मंदिर हे वाघोली येथील नाईक बंधूंनी फुलाऱ्या आळीत बांधले आहे. हे मंदिर साक्षात शनी शिंगणापूर मंदिराची आठवण करून देत असल्याचे भाविक सांगतात. विशेष म्हणजे या मंदिराची उभारणी फक्त 90 दिवसांमध्ये करण्यात आलेली आहे. हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या मंदिराचा परिसर अतिशय रम्य असा आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातची शनिदेवांची काळ्या पाषाणातील सुंदर मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे. मूर्ती पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या उजव्या बाजूला गोलाकार चौथारा बांधलेला आहे. चौथाऱ्यावरती श्री शनिदेवाची प्रतिमात्मक मूर्ती असून सोबत हनुमंताचीही मूर्ती प्रतिष्ठापित केलेली आहे. तेल श्रीफळ या चौथाऱ्यावरच वाहून पूजा केली जाते. भाविक या चौथाऱ्यावर तेलाभिषेक करून मगच मुख्य मंदिरातील मूर्तीचे दर्शन घेतात. वाहून जाणारे तेल जमा करून त्यात मनौषधी टाकून ते तेल नंतर भाविकांना गुडघेदुखीवर मोफतही दिले जातं. दर शनिवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय रमणीय व प्रसन्न आहे. विविध फुलांनी भरलेला सुंदर बगीचा बनविण्यात आलेला आहे. मंदिराचा परिसर भाविकांना फिरताना मनप्रसन्न वाटते. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी एक निःशुल्क ध्यान केंद्रही बनवलेले आहे. भाविक या ध्यान केंद्रात ध्यान करून मानस शांती मिळवल्याचा आनंद घेतात. निसर्ग स्वास्थ्य केंद्र पर्यावरणाचे महत्त्व पटवून झाडे लावा झाडे जगवा यासाठी श्री शनी मंदिर ट्रस्टच्या मार्फत गेली काही वर्षात मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी प्रसाद म्हणून फुलझाडे वाटप केली जात आहेत. शेतीप्रधान वसई तालुक्यातून हिरवण नामशेत होत असताना ट्रस्टच्या माध्यमातून एक वेगळी चळवळ उभी केली जात आहे. नाईक बंधूंनी ट्रस्टच्या मार्फत 5 लाखांहून अधिक फुले व फळझाडांचे मोफत वाटप केलेले आहे. शनी मंदिर ट्रस्टला वसई विरार महानगरपालिकेकडूनही वेळोवेळी सहकार्य मिळत असतं. प्रति शनी शिंगणापूर बांधल्यापासून आम्ही कायमच्या इथे येत असतो. काही महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून दोनदा, पण इथे आलं जो आल्हाददायक गारवा आणि प्रसन्न वाटतं त्याच्याबद्दल काही सांगू शकत नाही. आणि लोकांना अजून माहिती नाही आहे, खूप जणांना हे माहिती नाही की इकडे वाघोली गावात, कारण वसईपासून थोडे लांब असल्यामुळे गावात असल्यामुळे लोकांना अजून ह्याच्याविषयी माहिती नाही. पण लोकांनी जरूर इथे यावं आणि प्रत्यक्षात शनी मंदिराचा लाभ घ्यावा. लांब लांब जाण्याच्याऐवजी आपल्या जवळ आहे स्थान ते लोकांना अजिबात माहिती नसतं आणि लोक खूप लांब जातात दर्शन घ्यायला. पण इथे खूपच व्यवस्थित आहे. आता करोना काळ असल्यामुळे लोक खूप गर्दी कमी दिसते, पण 2 वर्षाच्या अगोदर इथे भयंकर 11-1 वाजे भरपूर गर्दी किंवा अन्नदान मोफत अन्नदान असायचं. लोक 12 वाजेपर्यंत त्याचा लाभ घ्यायचे आणि छानपैकी इथे फोटो सेशन हे काढून शांतपणे लोक जायचे. त्याच्यामुळे खरंच जरूर सर्वांनी इथे यावं आणि वाघोलीचं शनी शिंगणापूरचा लाभ घ्यावा. वाघोलीच्या या शनी मंदिर ट्रस्टमार्फत सौर ऊर्जेचा वापर करण्यात प्रोत्साहित करणारी सौर ऊर्जा केंद्र, 50% सवलतीच्या दरात पुस्तके उपलब्ध करून देणारी मणिबाई फुलारी ट्रस्ट अशा विविध सामाजिक कार्यातून एक वेगळाच ठसा उमटवला आहे. आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, खाद्य, नाट्यसंगीत महोत्सव, एकांकिका स्पर्धा, क्रीडा स्पर्धा अशा विविध सामाजिक धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या मंदिरामार्फत वर्षभर सुरू असतं. ट्रस्टच्या माध्यमातून शनिभक्तांसाठी भक्तनिवासही उपलब्ध करून दिला आहे. शनिभक्तांचे श्रद्धास्थान ठरलेल्या या शनी मंदिरात येणाऱ्या भाविकांसाठी मणिभवन या सुंदर वास्तूत निवासाची व्यवस्थाही करण्यात आलेली आहे. येणाऱ्या भाविकांना दर्शनासोबत निसर्गाच्या सानिध्यातील शांत अशा मणिभवनातील ध्यान केंद्रात ध्यानधारणाही करता येते. शनी मंदिरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला प्रसादाच्या रूपात झाडांचे वाटप व संध्याकाळी दीपोत्सवाचा कार्यक्रम होत असतो. स्थानिक महिलांकडून सांविधिक खाद्यपदार्थही खव्यांना चखायला मिळत असतात. श्री शनी मंदिराच्या ट्रस्टवर असलेले पर्यावरण मित्र व सह्याद्री पुरस्कार विजेते जयवंत नाईक यांनी भाविकांना आवाहन केले आहे की श्री शनी मंदिरात दर्शनासाठी येताना शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करूनच दर्शनासाठी यावे.